रायगड प्रीमियर लीगची व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रीमियर लीगच्या दर्जाची असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री तथा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी केलं. रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रायगड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. 2 ते 12 नोव्हेंबर दरम्यान शिरडोन येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे. राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते या दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालंय. रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 127व्या जयंतीनिमित्त अचानक मित्रमंडळ समस्त शिरडोन ग्रामस्थांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शिरडोन येथील भव्य मैदानात 2 ते 12 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. यंदाचे हे या स्पर्धेचे दुसरे पर्व आहे. या क्रिकेट स्पर्धेचे आणि महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी व पद्मभूषण डॉक्टर शास्त्री आठवले या क्रिकेट स्टँडचे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोज भुजबळ, नामदेव फडके, शिरडोन ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना कातकरी, उपसरपंच संगीता चौधरी, सदस्य प्रमोद कर्णेकर, गजानन घरत, विजय भोपी, भाऊ कर्णेकर, राम वाजेकर, सदस्य रेश्मा वाजेकर, निकिता चौधरी, सानिका कातकरी, मोनाली घरत, भगवान मुकादम, पांडुरंग चौधरी, नारायण चौधरी, जनार्दन वाकडीकर, मोहन कडू, रोहन पाटील, आयोजक मंगेश वाकडीकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की शिरडोनला क्रांतीवीरांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या मैदानात वर्षभर साजरे होत असतात, त्यामुळे पुढच्या पिढीला यातून विविध कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा मिळेल. खऱ्या अर्थाने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मी उपाध्यक्षही होतो, मग अध्यक्षही झालो. मुंबई प्रीमियर लीग ही टूर्नामेंट T20 सुरू सुद्धा मी केली. पण आज या ठिकाणी मन मोकळेपणाने सांगायचं झालं तर या सगळ्या गोष्टी करताना अतिशय मेहनत सुद्धा करावी लागली. अगदी 2011 दरम्यानचा वर्ल्ड कप आयोजनाचा मी सदस्य नाही तर अध्यक्ष होतो. पण आज रायगड प्रीमियर लीगची जी व्यवस्था आहे बघितल्यावर नक्की सांगू शकतो की एका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रीमियर लीगच्या आयोजनाचा तोडीचा नमुना हा आपण त्या ठिकाणी बोलूया. आणि हा केवळ प्रशंसा करावी म्हणून नाही, ज्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी मी मैदानावर पाहिल्या, अगदी आमच्या बाउंड्रीजला असलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर पाय ठेवून सुद्धा मी पाहिलं की तो मार आमच्या खेळाडूला लागेल का, तर त्यात सुद्धा स्पंद आहे. अगदी पीचवर सुद्धा मी गेलो, त्याच्यावरची समानता पीच निर्माण करण्याची आहे. स्टम्प्स मध्ये सुद्धा बारीकातला बारीक गोष्ट त्या ठिकाणी कॅप्चर होऊ शकेल याची पूर्ण व्यवस्था आहे. समालोचकांचं स्टँड अशा ठिकाणी ठेवलंय की तिथून सगळ्या गोष्टी योग्य टिपता येतील. या असंख्य बारीक बारीक गोष्टींमध्ये तुम्ही आयोजन जे केलंय त्याला मी असं म्हणेन काबिले तारीफ काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे सगळं ज्या ठिकाणी होत आहे ती पवित्र भूमी, आद्य क्रांतीवीरांची भूमी, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, आणि यामध्ये सर्व खेळाडूंना जोश स्वाभाविकतेने यावा अशा सगळ्या व्यवस्था निर्माण केली आहे. हे खरंय, क्रिकेटचा सीझन सुरू झालाय हेही नाकारता येणार नाही. आमच्या संघाचे 2 खेळ जे विश्वचषकामध्ये झाले त्यामधली सफलता आपल्याला अपेक्षित मिळालेली नाही. कदाचित या आमच्या हिंदुस्थानसाठी खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना उरलेल्या काळामध्ये दुबईमध्ये त्या भागात खेळताना सुद्धा जे आशीर्वाद, जी तपस्या, जी ऊर्जा समस्त भारतवासियांकडून मिळणं अपेक्षित आहे त्याचा यज्ञ आज या रायगड प्रीमियर लीग मधनाच होतोय, आणि ते आशीर्वाद आमच्या भारताच्या खेळाडूंनाही मिळावेत अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी करतो.
महेश बालदी यांचा माझा परिचय गेल्या कित्येक वर्षांचा आहे. अपक्ष म्हणून आपण त्यांना वरदान दिलं, आशीर्वाद दिला, पण या भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामाची मुहूर्तमेढ त्या काळात सुद्धा ज्या वेळेला कोणी दोन पायावर इथे उभं राहण्याच्या तयारीत नव्हतं त्यावेळेला सुद्धा समोरच्या वादळाला संघर्ष करण्याची ताकद त्याचा परिचय केवळ एकाच व्यक्तीने दिला, ते आमचे महेश बालदी. आणि आज आमदार झाल्यावर अतिशय परिश्रमपूर्वक एका एका व्यक्तीच्या कामासाठी दिल्लीच्या दरवाजावर त्या ठिकाणी टक्कर देईल. आमच्या समाजाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सरकारला जाब विचारेल, आणि तेवढंच नाही तर मतदारसंघातील माणसाची दुःख यासाठी स्वपक्षातील लोकांना सुद्धा प्रेरणा देईल असं व्यक्तिमत्व महेशजींचं. स्टँड आपण म्हणवलंय, पण रायगड मधल्या आणि विशेषतः आपल्या मतदारसंघात या स्टँडच्या रूपानं विकासाच्या कामाचं नवीन स्टँडिंग हे तुम्ही आपल्या कामाने करणार आहात. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, या आयोजनाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो, सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. इच्छा तर माझी ही आहे, मला जे कळलं सलील अंकोला साहेब येणार आहे, मुंबईच्या क्रिकेट असोसिएशनच्या टीमचे ते वन ऑफ दी कोच सिलेक्टर पण आहे. इतना या खेळातून जे चांगले खेळाडू खेळतील त्यापैकी काही लोकांना कुठल्या ना कुठल्या क्लब मधून रणजी खेळून या पुढची संधी सुद्धा देण्याचा मार्ग हा या प्रीमियर लीग मधला व्हावा या पद्धतीचे प्रयत्न मी आणि माझे सहकारी करत राहू. पुन्हा शिरवणच्या सगळ्या ग्रामस्थांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यात आधी या रायगड प्रीमियर लीगला मनापासून शुभेच्छा देतो, आणि या शुभेच्छा देत असताना आज आशिषजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आशिषजींच्या माध्यमातून ज्या वेळेला त्यांना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये युवकांचं तरुणांचं विद्यार्थ्यांचा विषय मार्गी लावण्याच्यासाठीची संधी मिळाली त्या त्या वेळेला नवीन नवीन ट्रेंड सेट करत त्यांनी आपल्या परीनं या राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. आशिष जी आपल्या कोकणातले आहेत, सिंधुदुर्गचे आहेत, आणि त्यामुळे निश्चितपणानं ही जी आपली अस्मितेची प्रतीक आहे त्याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर म्हणून आपण ज्यांचं वर्णन करतो ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची ही कर्मभूमी आहे, आणि म्हणून त्या कर्मभूमीमध्ये आज आशिष जी आपण आलेला आहात. निश्चितपणानं या ठिकाणी आम्हा सर्वांना आनंद आहे. एकीकडे या मुंबई सारख्या या देशामधल्या सगळ्यात महत्वाच्या अशा शहरामधल्या या क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद आपण भूषवलं. या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची कोणतीही संधी, मग ती मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून असेल, भारतीय जनता पार्टी म्हणून असेल, मुंबई भाजपचं अध्यक्षपद म्हणून असेल, जी जी संधी आणि जी जी जबाबदारी त्यांच्यावरती पडली ती अतिशय यशस्वीपणानं त्यांनी पार पाडलेली आहे, आणि त्यामुळे मनापासून आनंद आहे की अशा यशस्वी अशा नेत्याच्या हस्ते आपल्या या स्पर्धेचं उद्घाटन होतं. खरं तर वेगवेगळ्या मार्गानं आपण सारीस मंडळी क्रिकेटशी जोडले गेलेलं, आणि त्यामुळे रायगड प्रीमियर लीग ज्या वेळेला भरते त्यावेळी त्या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सगळ्या तरुणांमध्ये चैतन्य या ठिकाणी सळसळत, ते क्रिकेट खेळणारे असू द्या, पाहणारे असू द्या, आणि त्याला सहकार्य करणारे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी असू द्या, या सगळ्यांच्या माध्यमातून हा खेळ आता पुन्हा एकदा नव्या दमानं चालू होतोय. कोविडचा एक दीर्घ काळ आपण सगळ्यांनी मिळून पाहिला की एका अर्थानं निराशाजनक चित्र होत, त्यातून मात करत आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता नव्यानं काट टाकतोय. नवा भारत हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली घडतोय, आणि त्यामध्ये क्रिकेटपटू देखील निश्चितपणानं मागे राहणार नाहीत, आणि म्हणूनच आपले आमदार महेशजी यांनी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि एकीकडे तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं जे आपल्यासाठी हे स्टँड उभे करून दिलेत. शिरडोणला हा क्रांतीवीरांचा वारसा आहे, इथे त्या क्रांतीवीरांच्या आद्य क्रांतीवीरांच्या स्मृतीपुत्रार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम वर्षभर साजरे होतात, ते या मैदानामध्ये देखील साजरे होतात, आणि त्यामुळे या मैदानाला या सगळ्या जी गेल्या 10-15 वर्षामध्ये जी पिढी घडली आहे या पिढीला
या आज जी गॅलरी महेश जी आपण उभी केलेली आहे त्याचा निश्चितपणाने अभिमान वाटेल की पुढच्या पिढीला या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून गावाचे आपल्या सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य मंडळी आहेत, यांना देखील या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी या सगळ्याचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे.